तो एक याजक आणि रिदम तोस्त एक ब्रदर दोगी कर्मिलीत मारती हांचो उडास वीस आणि नऊ तारखेर एक हजार सयशी तीस आणि आठ इसवेंत अंतरले हे दोगी भाऊ आमच्या गोईच्या मार्गाव आयले। थर आमचे एक तें कोवेंत तांकां समर्पिल्ले आणि थंय थावन ते सुमात्राक गेल्ले आणि सुमात्रांत बावार्था खातीर ते मार्ती मेल्ले आसा तांचे मागणे तांचो आदार तांचे जिवीत आमकां प्रेरण आणि स्फूर्ती जावं तर आतां आईसो नियाळ करचे खातीर आईची वासप आम्ही वासया त्या पहिले अमकांच आमी पवित्र त्रित्वेक समोर बापाचे पुताचे आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन समार्का प्रमाणे जेजू क्रिस्तची शुभ वर्ता अध्यायी तेरा वळी तीस आणि तीन तावणू तीस आणि सात पर्यंत जेजू आपल्या शिसांग सांगू लागलो सत्रायन रावा जागृत करा तो वेळ केदळा येत म्हणून तुम्ही नेणार ती वेळ गडी पैनार एक मनशाक आपल्या साखरां एक एक जबाबदारीचे काम देऊन घर राखवल्याक जागृत कर म्हणून सांगून आपले घर सोडणं गेले देखून तुम्ही जागृत राहा कित्याक घोरसो धोनी के दळा येत सांजेर की मोद्यानेर कोंब्या सदार की उजवाडताना हे तुम्ही नेणार ना अवचित येत आणि तुम्ही दोन पडल्यात पोड़ ते तुमकां हांव सांगता ते सकडांक सांगता जागे रावा देवचे उतर हे वाकणी तुका क्रिस्ता निबडिनो तुमक सुमेस्तांक एक नवें वरस हाव मागता विश यू ऑल अ हॅपी न्यू इयर पाद्रपाक तकली पिरवल्या म्हणून चिंतात गी व पाद्रापाक काही मिस झाला म्हणतात गी न्यू इयर जानेवारीच्या एका तारखेर नाही आज किती पाद्राप न्यू इयर विश करता म्हणून चिंतात गी वय आज आम्ही न्यू इयर विश करूंक फावो किती म्हणल्या आज आम्ही देवस्तुतेचे एक नवे वरस सुरू करतो देवस्तुतेचे नवे वरस न्यू लिटर्जिकल इयर प्रेक एक वर्ष ते या अद्वैतच्या पहिल्या आईतारा सांगून सुरू जाता। आणि या वर्षा आईताराची वाचपां वाचतना दुसरे वरस त्यांची वाचपं तुम्ही गेजे आई तराची वास्पा तीन वांटे केल्यात वरस एक वरस दोन वरस तीन म्हणून सो यदोळ सर आम्ही तराचे वरस पहिले वा पहिल्या वर्सातली वास्पा वाचून असल्या आस्तावन दुसऱ्या वर्सची वास्पा आम्ही वाचतल्या तशींच दिसपडती वास्पा म्हणजे आई दिसची पहिली वास्पा दोन वांटे केल्यात वरस एक वरस दोन इयर ए इयर बी येऊ म्हणासर आम्ही वरस दोन आंतली वाचपांच नसल्या आजता न म्हणजे सोमारतान आम्ही वरस एक इयर ए आंतली वाचप वाचतल्या सो so, आई तर इयर टू दिसपडती इयर वन ते तुम्ही उडास दवरचे

रेल्वे स्टेशनाक गेल्यार थंयसर बोर्डार घालून असतात एरायवल आणि डिपार्चर म्हळ्यार केदाळा एक फ्लायट एअरपोर्टात वेळात आणि केदाळा ते सुटता म्हूण एरायवल आणि डिपार्चर सो आद्वेतूस म्हळ्यार एरायवल येऊचे म्हूण अर्थ आणि शब्द लातीन भाषेत जाऊन आणि जे आमचे इंग्लिश भाषेचे शब्द लातिन भाषे आयल्यात ते उडा असत जैते आमचे इंग्लिश शब्द लातीन भाषेतून आयल्यात कसे आमचे जैते कोंकणी शब्द कन्नड भाषेतून आयल्यात so, ती तसे इंग्लिश शब्द लातीन भाषे आयल्यात सो इंग्लिशात ॲडवेट कोकणी ती आद्वे जाता आणि हो इंग्लिश असो हो ऍडमेंट सोबत लातिन भाषेच्या आई आता या आद्वेंताच्या काळात आम्ही जेजूच्या दुसऱ्या येण्या तयारी करते असा सर दोन येणी असतात एक जेजूचे पहिले येणे वा फर्स्ट क्रिसमस ते येदोळच जाऊन गेला आणि तसं उडास हर एका वर्षाच्या डिसेंबरच्या पंचवीस तारखेर करता जेजूचो फर्स्ट बर्थडे वा जेजूचो या संसारांत जन्म पण आम्ही या अद्वैदच्या काळार किती करता म्हणजे जेजूच्या दुसऱ्या येण्या तयारी असा जेजूच्या दुसऱ्या येण्यार त्या देखून नु तुम्ही या आद्वेंद खाची वास्पली ज्या सुरवेच्या बागात म्हणजे क्रिसमसाक नऊ दीस असता पर्यंत सक्कड वास्पां आमक जेजूच्या दुसऱ्या येण्याविषयी उलयतात द सेकंड कमिंग ऑफ जेजस त्या देखून आज आणि मुकल्या दिसांनी तुम्ही जागृत राहा तयार करा मागणी करा असली वास्पा ऐकून मिळतात डिसेंबरच्या पंचवीस तारखेक म्हणजे नतलंपेस्ताक नऊ दिस असताना थंसर आमका वास्पा जेजूच्या पहिल्या येण्याविषयी उलयतात फर्स्ट क्रिसमस वेळार किती झाले क्रिसमस पहिले किती झाले क्रिसमस दिस किती झाले हे सकड आमक थंसर वाचूक मेळात त्या तिकडून उडास तोरा आदवेंताच्या पहिल्या भागांत वाचपा जेजूच्या दुसऱ्या येण्याविषयीत आमच्या लागे येतात आणि आदवीच्या दुसऱ्या भागात जेजूच्या पहिल्या येण्याविषयी उलय एक्झॅक्ट ओपोजिट आता इथले पूर समजल्या उपरांत आईच्या वासपांक येऊया आईचे पहिले वासोपू इजाई या प्रावध्याच्या पुस्तकातले काढला ते वासोपू ह वासूंक ना पुणू त्या सारम सारांश किती म्हणून हा तुमचे लागी सांगता या पहिल्या वास्पांत इस्रायल लोकाची एक विनवणी विनवणी म्हणजे की एक कुंसार म्हणून येते द कन्फेशन ऑफ इस्रायला आणि हे एक पब्लिक कन्फेशन। कुमसारक वेतना एक एक वसून कुमसार जाता प्रायव्हेट कन्फेशन नेगी गी पण हा एक पब्लिक कन्फेशन किती पब्लिक कन्फेस करतात ते लोक बाबिलोनाच्या बंदडे असा तांचो गाव ना तांचे देवाळ ना आणि तांचेच म्हणले अस्तित्व संदर्भात या आमच्या स्थितीक कारण कोण जर आमचो देश आम्ही वगडायला हो ज्यारे जर आमच्या देवाक आराधन एक देवाळ ना ज्या रे आणि आता आम्ही बंदडेन असा ज्यारे हका कारण कोण म्हणून एका रितीन ती विमर्स करतात आत्मविमर्श म्हणतात कन्नडात म्हणजे आपणाचेच जिवीत असो विमर्सो आज हा या स्थितीक पवलं ज्यारे हाका कारण कोण हाका कारण किती म्हण

कित्याक हावे तुझे विरोध पातक आधारला भाऊनिनो आम्ही या एका वास्पातावन लिस शिकूक आसा जायते फोटी पळया आमकां पिडा आयिल्ल्या वेळार आमकां नष्ट आयिल्ल्या वेळार आमी कांय एका संकष्टात सापडलेल्या वेळ फर्स्ट आम्ही कितें सांगचे गे तो कारण हाका ते कारण देव देवान कित्याक म्हाका

एक भगे जन्मत भरगे जन्मता जन्मतना ताका काही ऊन असा ऊन असा म्हणजे भरगे सारखे ना का उनसा। उनसा आता भरगे सारखे ना म्हणून त्या आवईन दुरसो येत गी आता चिंत्या जर ती आवई त्या भुरग्याक गरबेस्तासना तिने बरे केर काणगो ना आज भुरगे कांय एका कुडीच्या कुडीची ऊन असून जन्मला जाल्यार देवा देवाकामी दुरसल्यार जाता गे चिंचे आज एक तर आत्पाय मोडून आस्पुत्रेच्या बेड्डार असा ज्यार आणि आवय बापयन सांगले उतर ऐक नास्तना होऊप्रो वेहिकल वर नो वसल्या वसूक नजो म्हणून सांगल्या जाग्याक वसून आज अवघड सापडला जर बाईक ऍक्सिडेंट जो उदकांत बुडुल्लो सरसले अनाउत घडला रे हाका कोण कारण आवई बापय कारण गी देव कारणगी वा तत्स कारण म्हळ्यार त्या देखून म्हणे आमी करची विनसवनू आमचे चिंता पो, आमच्या पोडण्याक कारण जात तेंच आज इस्रायल पोर्जा म्हणटा आज आम्ही बाबिलोन रे आम्ही तुझे विरोध आम्ही तुझे विरोध सल्ल्या प्रमाणिकपणान नाव आज अद्वे तस खाळू करताना मोगाळ भोवन निबो आमका खाळ्या जिनियेची जी परीक्षा करू आमच्या जिणयेचो विमर्श करू करी आईचे दुसरे वासपू

जागयता की तुम्ही सोमियाक राखून रावा म्हणून संपाऊल त्या काळात चिंतालो सोमी वेगिन सेऊंचार असा म्हणून इमनंट कमिंग ऑफ जीजस जेजू वेगिन सेऊंचार असा म्हणून आणि त्या देखून जेजूच्या येण्याक तयार राहून चाक तो आपल्याच्या पत्राने उलो दिता उलो दिता आईच्या वासपान तो म्हणता पडया आम सो सोमी जेजू ख्रिस्त प्रत्यक्ष जाऊंच्या दिसा म्हणजे तो येऊनच्या दिसा

अद्वैत सो काळ जर जेजूच्या येण्याक तयार राहून सो काळ झाल्या रे हंगसर साम पावलो आमका उलो देता गे तुम्ही गुन्या वाविणे सोम्याक भेटोंग जाय तुमचे ते फातक असोंग नजो तुमचे ते अन्याय असोंग नजो तुमचे ते जुलुम असोंग नजो तुमचे ते राग क्रोध हगे मोचोरो फारीक असले कसले खत असा नसताना तुम्ही नितळ निर्मोळ दोच वस्तू ताका तेटच्या आई जाय असू वो अद्वे तस काळ कसे आम्ही करसूक दुसरो उपाय आईच्या दुसऱ्या वासपान दिला पहिले वासपात किती सांगले इजा या प्रवाद मुखांत्र आम्ही आमचो एक विमर्सो करचे आमच्या जिणयेचो विमर्सो करचे खातीर इजा या प्रवाद पहिले दिता दुसऱ्या वासोब जेजूच्या येण्याक करतासतना गुण्यावाविणे जिवूक आमका उल दिला गुण्यावा वि जिवक दिला आता आईच्या वांजेलाक आम्ही येवया वांजेल वाचलो आता हंगासर वांजेल आम्ही पळलो जर सतरायण रावा

जागृत म्हणून दु ऐकूक मेळा फर्स्ट जेजू म्हणता जागृत रावा जागरण करा दुसरे पोटी तो म्हणालो जागृत कर तिसरे पोटी तो म्हणालो जागे रावा चौथे पोटी तो म्हणता जागृत रावा पळया तर अद्वेंदो काळ आमका जागृत राव एक देवान दिल्लो काळ देवा हे जागृत राहूचे का जागृत राहूचे का बहिण पुढ्या बायबलाच्या हेर थोडे कडेन सांगलेले असा जागृत रावा आणि मागणे करा म्हण जागृत रावानी मागणे करा म्हणून तर आता मागणे म्हणाऱ्या किती पोटी

<Sansionate> हंगासर जागृत मागणेकर म्हणजे आमचे मौन आणि काळीज देवात उभारचे आद्वे तसं काळ फळदायक करचे तिसरो उपाय आज आईच्या वांजलान दिला जागृत राहचे म्हणजे आमचे मौन आणि काळीज देवात उभारचे तर मौन आणि काळीज देवात उभारचे झाल्यावर आमोरेसो काळच सो काळच वा सकळी उठिल्लोस काळच सो वेळच वाया हो ऐकून सो वेळच म्हणू असे एक निर्दिष्ट वेळ निर्दिष्ट जागो म्हण कुस काम करताना रे खाली जाणी मोन हा देवा उभारू जाता सकाळी जे जॉगिंग करताना वा सांजेचे वॉकिंग करतना म्हणजे काळी आणि मौन देव उभारून जाता, जाता गे आणि जागृत तेंच जा आमची माद्र सा माद्रविलाची सांतरेज म्हणता की तुम्ही कुजनातल्या मोडके दोयेनी सैती जेजू पळूक आयतिहास हका म्हणतात आमचे मौन आणि काळीज देवात उभारचे फुल एटेन टू गॉड तर बोन भाऊ नो काळ एक कुरपेचा काळ जेजूच्या दुसऱ्या येण्याकांचा तयार करसो काळ आणि या काळार आम्ही कशी तयार म्हणून हंगर सांगला पहिले आमच्या जीवित असो एक विमर्सो करचे मुखांत्र एक परिक्षा करचे मुखांत्र दुसऱ्यान पातकरहित जिणी जिवचे मुखांत्र गुण्यावा विने जिवित सरचे मुखांत्र आणि तिसऱ्यान जागृत रावचे मुखांत जागृत म्हणजे आमचे मन आणि काळीज देवात उभारचे मुखांत तर ह्यो तीन संगती आमच्या जीवितांत आम्ही पाळूंक प्रयत्न करया आणि ह्या दिशेन गरजची कृपा आतांच्या कीर्तन मागचे मुखांतर आम्ही देवता जोडून घेऊया पळया आईच्या पहिल्या वास्पांत हावे म्हणले इस्रायल पोरजा बाबिलोनाचे बंदडेंद आसा आणि तेना ते म्हणतात की आम्ही चूक केली त्या देखून देवान आमक या बंदडे दाडले आमका ही बंदड नाका आमक हुलाम जिवंक जायना आमका पाटी वसूंक जाय देवा आमका बी आमका पाटी वरू म्हणून ते मागतात ते आईच्या पहिल्या वाचपान ऐकले आता तोच विषय आईच्या कीर्तनात मुंदरून गेला त्या देखील आईच्या कीर्तन श्लोक पळया देवा आमका पारी हाड तुझ्या मुखामळ सो पोरजळ आमचे दुवा तेव्हा सोडवण लाभतेली देवा आम्ही पातक केला आम्ही तुझे तुम पैस केली अरे आम्ही हंगा बंदडेन असा हंगा गुलामपुरी असा हंगा धर्म ना देवाळ ना अस्तित्व ना आमक स्वातंत्र्य ना आमका पाटी हाड तुझा पोरजळ आमचे पडोव तुझी सोडवणका मेळोवून आमका स्वतंत्र भुरगीं जाऊन जिवक एक अवकाश दि देवा देवा आमका पाटी हाड म्हणून कीर्तनगार मागता आईच्या कीर्तनच्या आखरेक पळया तुझ्या उजव्या हातान लाईलेले दाकवलीक आपणा खातीर लहान वड केल्या तुझ्या पुतक तुझ्याच हातांनी बाळगून सांभाळ ते पोयस सरवून वेची नाव आमका नव्या बळ तेद्वा तुझी कीर्ती गायतेल्या कीर्तनगार म्हणतात लायलेले जड केदना एक जड लाईत आम्ही त्या जडा सो पोस करता नाही गी तवळ तवळ वसून पळत उद्या ओता सारे घालतो किती म्हणाचे जड लाईक सांगू जाता हो हो रुको हवे लाईल्लो तसेच इस्रायल पोर्चा म्हणतात तुली दाखवल ही तुझीच तुझी? आणि तुझी भुरगी आमकां लहान व्हड केली आता तुझ्या हातांनी आमकां सांभाळणं धर आणि अशी तू आमकां सांभाळणं धरशी खंडीत तुझे तावन पयस वेची नाव आमकां बक्षी आमकां पाटी हाड आमकां तुजी भुरगीं कर म्हणून कीर्तनगार मागता तर हे मागणे आमचे जावं दी आणि आता तेंच मागणे आम्ही मागी स्लो देवा आमका पाटीहाड तुझ्या मुकामळं पर्झड आमचेर पडोवूनी तेद्वा सडवण आमका लाभतली देवा आमकाहाड आमचेर मुकामळो ते तेव्हा सडवण लाबतली देवा इस्रायलाच्या गोवळ्या आयक आमकां केरुबाच्या बदगात सिंहासनार बसलेल्या प्रकाशीत जा तुझी पदवी तूं उठय आमचे कुमकेक येऊन आमकां जैत लाबय देवा आमकां पाटी हाड तुज्या मुखा म्हण असो परजळ आमचेर पडून दी तेदवा सडवण आमकां लपतली दळपराच्या देवा आमचे शी पाटये सर्गी तावन पाटी परतून आमकां पळय हे तुजे दाखवाली विशांत उगडास कर देवा आमकां पाटी हाड तुजे मुखा म्हण असो परजळ आमचेर पडून दी तेदवा सडवण आमकां लपतली तुज्या उजव्या हातान लायलेले दाखवालीक आपणा खातीर लहान ओढ केल्ल्या तुझ्या पुताक तुझ्याच हातांनी बाळगून सांभाळ तेद्वा आम्ही तुझे चशिली पयस सरून वेची नाव आमक नव्या जिवान भर तेदवा तुझी कीर्त आम्ही गायतेल्या देवा आमकां पाटी हाड तुझ्या मुखामळ पर्जळ आम पडून आमकां माही मां बापाक आनी पुताक आनी पवित्र आत्म्याक जशी आदी तशीच आता නිර්දාම සර්පුදවෙධර්දීව බාප පූතනිපු විත්‍රත්මෝ තුම්චර පලාාශර්වාදගළු මෙන් බෞන නිපින තුම්ක සුනේස්ථංක එක අපර බයසෝ අයිතාර්හවමක්තා ්‍රශස එක නොෙන් වර හතා. हे लिर नोव्हे आमका जेजुसो नीज मोग अनुभव करूक आणि लागी येऊकू एक अवकाश या दिसा जे कोण जन्म दिवस आचरण करतात त्यांचं आम्ही उडास काढाव प्रत्येक जाऊन लिगरी डिसौजा आणि लीशा डिसौजा बापो आणि दू एकच दिसा जन्म दिवस आचरण करतात मुर्ती मुदलियार कोलाबा टाउन शालेट लोबो बेंगलोर टाउन अक्षता जेवियर लोपेज होन्नावर जन्मदिवस आचरण करतात सुमेस्तांग या दिसाचे सुभाष तुमचे जीवित नंदन जाऊ दे तसेच मुंबई देवादीन जाऊन एक वर्ष सोमताजीक जॉन आणि रामद मस्कुरेन दाई सर मुंबई देवदिन जल्लो दिस हो हंका सर्वेस पर देव सासनिक विषय फव करली आपणाच्या राजात घेऊन दे म्हणून आमचे मागणे जाऊन तर सुमेस्तांक एक आपुर बायसो आई तार मागता एक भलायके बरीत कुरपे बरीत आदवेंतसो काळ मागता पहिल्या परत मेळया मोगसो